छत्रपतींचा विचार म्हणजे नववर्षाच्या स्वागतासाठी नागपुरातील टेकडी गणेश मंदिर प्रशासनाकडून मंदिराची सजावट केली जाते. नागपूरकर नववर्षाची सुरुवात गणेश दर्शनाने करत असतात. उद्या सुमारे 1 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येऊ शकतात, त्यासाठी मंदिर प्रशासनही सज्ज झालंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. 2022 या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नव वर्षाला सुरुवात होणार आहे. अनेक जण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात हे खास करून मंदिरात दर्शन करून देवाचं दर्शन करून करत असते. यासाठीच जे आहे जे मंदिर सजवलं जात आहे. आपण सध्या नागपुरातील आराध्य जे दैवत आहे टेकडी गणेश मंदिरात आहोत आणि कशा पद्धतीने फुलांची सजावट इथे होताना आपल्याला दिसून येत आहे. फुलांची आरास मांडली जात आहे मोठ्या प्रमाणात. जे आहे उद्या भाविक जे आहे ते दर्शनासाठी येत असताना त्यांच्यासाठी ही सजावट केली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत ही सजावट चालणार आहे आणि दररोज साधारण 5 ते 6 हजार लोक जे आहे जे गणपती मंदिरात दर्शनासाठी येतात टेकडी गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र उद्या हीच संख्या 1 लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे उद्या व्यवस्था केली जाणार आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यवस्था केली जाणार आहे. सगळ्यांना दर्शन व्हावं, वयोवृद्ध असेल, लहान असेल किंवा महिला आणि पुरुष असेल त्या सगळ्यांना दर्शन व्हावं यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. पराग डोबळे, झी मीडिया, नागपूर.